पालघर जिल्ह्यातील 50% बालकं कुपोषित. एकट्या जवार मध्येच 2026 बालकं तीव्र कुपोषित. आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातलं भयाण वास्तव. दिव्याखाली अंधार म्हणतात ना तो हाच. आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी, कुपोषणावर मात करण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतं. मात्र हा करोडोंचा निधी जातो तरी कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. कारण एकट्या जव्हार तालुक्यातच 2026 बालकं तीव्र कुपोषित असल्याची धक्कादायक आकडेवारी सरकारी अधिकाऱ्यांनीच दिली आहे. आता नॉर्मलची तर टक्केवारी 48-50% पर्यंत आहे. बाकीची बालकं मग 38% आपलं मध्यम आहेत आणि तीव्रमध्ये सुद्धा 11-12% आहेत. तीव्रमध्ये गेल्या वर्षी 21% होती, आता 14-14% आहे. 50% बालकं आहेत. जव्हारची लोकसंख्या 2.5 लाख एवढी असून त्यात जवळपास 500 आदिवासी पाडे आहेत. भात शेतीशिवाय इथं दुसरं रोजगाराचं साधन नाही. मुलांना 2 वेळचं जेवण खाऊ घालायचं असेल तर नवरा बायको दोघांनाही मोलमजुरी करावी लागते, त्यामुळे घरातल्या लहान मुलांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होतं. रोजगार नसल्यामुळे ते लांब कामाला जावं लागते ना, त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष नाही देत आहेत. रोजगार भेटलं पाहिजे जवळच, म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावर आपण मुलाबाळावर लक्ष देऊ शकतो. कुपोषित मुलांसाठी अंगणवाडीत पौष्टिक आहार दिला जातो तो खिचडीचा. ही खिचडी कधी कच्ची तर कधी तिखट असते आणि त्यामुळे लहान मुलं ती खात नाहीत अशी पालकांची तक्रार आहे. अंगणवाडीत आजच बनवले असतील ते खिचडी. बाकी उसळ भेटते, खिचडी भेटते, वटाणा असंच भेटते. दुसरं काय मिळत नाही, पौष्टिक काय मिळत नाही. रवा हा तेवढाच देतात. तेवढाच मिळतो. कधी मिळतो तो? महिन्यावर देते. दारिद्र्य, बेरोजगारी आणि पौष्टिक आहाराचा अभाव ही कुपोषणाची प्रमुख कारणं आहेत. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्राबाबत न बोललेलंच बरं. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जव्हार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.